फ्रेंड्स, झकास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे झणझणीत असं अंड्याचं कलवण, म्हणजेच अंड्याची रस्साभाजी. बघा किती छान त्याला कलर आलेला आहे, मस्त झालेलं आहे झणझणीत असं. चला तर मग आता आपण पाहूया हेच झणझणीत असं अंड्याचं कलवण कसं करायचं ते. त्यासाठी आपण 5 अंडी उकडून घेतलेली आहेत. त्याचबरोबर जो ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, डाळे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. सुरुवातीला आपण काय करायचं, 2 चमचे भाजकी डाळ म्हणजेच डाळे मिक्सरच्या भांड्यात घेऊन, त्याचबरोबर त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप केलेले आहेत ते घेऊन ते कोरडेच बारीक करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून ते बारीक करून घेणार आहोत, म्हणजेच त्याची ग्रेव्ही बनवायची आहे. इथं आपण झटपट अशी भाजी बनवत आहोत यासाठी आपण कोणतीच गोष्ट ही भाजून घेतलेली नाही आहे, तर ती कच्चीच घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि छान त्याची पेस्ट बनवून घेऊया, म्हणजे आपला रस्सा जो आहे त्याची जी ग्रेव्ही आहे ती थिक होईल. छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे, चमच्याने मी तुम्हाला दाखवते त्याची कन्सिस्टन्सी. आता आपण जे उकडलेले अंडे घेतलेले आहेत त्याला काय करायचं, फोर्कच्या साह्याने होल पाडून घ्यायचे, म्हणजेच जो भाजीचा तिखटपणा आणि मीठ आहे ते आतपर्यंत जाईल अंड्यात. नसेल तर आपण चाकूच्या साह्यानेही त्याला काप पाडून घेऊ शकतो. अंड्याची भाजी करणार आहे त्यासाठी मी 4 चमचे तेल घेतले, त्यासाठी थोडंसं जास्तच तेल वापरायचं. जे मिक्सरला वाटण केलेलं होतं ते तेल आता आपण टाकून घेऊया. त्याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. बघा तेल त्याला चांगलं सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर वापरत आहे मी इथं. तिखट मिठाचं प्रमाण आहे ते तुमच्या चवीनुसार तुम्ही चेंज करू शकता. त्याचबरोबर मी ते थोडासा गरम मसाला वापरलेला आहे. छान तेलावरती परतून घेऊया जे मिरची पावडर टाकलेली आहे ती, म्हणजेच आपल्या भाजीला कट हा चांगला येईल. छान परतून झालंय. आता मी त्याच्यामध्ये पाणी घेते टाकून. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेतले, मिक्सरचं भांडं धुवून ते ओतले आणि नंतर बाकीचं पाणी मी जेवढं हवं आहे तेवढं ओतते. इथे पाणी हे गरम करून वापरायचं, गार पाणी वापरायचं नाही. जर गरम पाणी वापरलं तर भाजीला टेस्ट छान येते. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. एकदा का रश्याला उकळी आली की मग त्यामध्ये अंडे टाकून घेणार आहोत. उकळी आलेली आहे, आता आपण त्याच्यामध्ये अंडे टाकून घेतो. त्यानंतर कमी गॅसवरती 5 ते 7 मिनटं भाजी उकळू द्यायची आणि थोडीशी कोथिंबीर मी त्याच्यामध्ये बारीक चिरून टाकलेली, कारण वाटण करताना आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली होती, पण मी ती जी आत्ता टाकली ती गार्निशिंग टाकलीसाठी टाकलेली आहे. छान अशी आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.